वंदना रेसिपी मध्ये आपलं खूप स्वागत आहे. आजची रेसिपी हेल्दी कुकिंग. लागणारे साहित्य: 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप गूळ, 1/2 कप दूध, 1/2 कप तूप, 1/2 कप खोबरा किस, 1/2 कप बारीक रवा, 2 टेबलस्पून बदामचे काप, 2 टीस्पून बेकिंग सोडा, 1/2 टीस्पून विलायची पूड, चॉकलेट इसेन्स. एका पॅन मध्ये गूळ, दूध आणि तूप मिक्स करूया. गूळ मेल्ट झाला की गॅस बंद करावा. आता सगळे कोरडे साहित्य गव्हाच्या पिठात मिक्स करूया. आता तयार केलेले मिश्रण थोडं थोडं टाकून कणिक मळून घेऊया. तीन ते चार ड्रॉप इसिन मिक्स करावे. प्लेटला तुपाने ग्रीस करून घ्यावे. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे एक ओलसर चमचा वापरून एकाच आकाराचे कुकीज तयार करूया. आता सुरीच्या साहाय्याने डिझाईन करून घेऊया. इथे मी कढई 10 मिनिट फुल आचेवर प्रीहीट करून घेतलेली आहे. स्टँड वर प्लेट ठेवून कमी आचेवर 25-30 मिनिट कुकीज बेक होऊ द्यावे. तुम्हाला जर वंदना रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राइब बटन आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही बघू शकता कुकीज बेक झालेले आहेत. तुम्हाला जर ओव्हन मध्ये करायचे असतील तर 170 डिग्री वर सेट करून 10 मिनिट बेक करू शकता आणि त्याआधी ओव्हन देखील 5 मिनिट प्रीहीट करून घ्यावे. ओव्हन मधल्या कुकीज पण रेडी आहेत. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.